नमस्कार. आता दिवाळी आलेली आहे आणि कुठलाही सण असो जेवणामध्ये आपल्याला काहीतरी युनिक आणि वेगळं बनवायचं असते, त्याचबरोबर अतिशय चवीला टेस्टी असायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल काजू पनीर मसाला घरीच कसा बनवायचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी काजू पनीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 कप काजू. इथं तुम्ही काजूचे तुकडे पण घेऊ शकता. आणि आता आपल्याला हे काजू गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडा वेळ भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर पॅन गरम झाला की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून तूप. आणि यामध्ये टाकूया 200 ग्रॅम कट करून घेतलेले पनीर. तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर पनीरला ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण पनीर काढून घेऊ. आता आपल्याला याच कढईमध्ये 1/2 कप काजू टाकून घ्यायचे आहे. इथं मी काजूचे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्हाला जर का अख्खे काजू घालायचे असतील तर तुम्ही अख्खे पण घालू शकता. आता काजूला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेऊ. काजू आपल्याला अगदी हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंतच परतवायचे आहे. जास्त ब्राऊन करायचे नाही, कारण काजू बाहेर काढल्यानंतरही ते गरम असतात, त्यामुळे ते कुक होत राहतात, त्यामुळे त्याचा कलर खूप डार्क ब्राऊन होऊ शकतो. तर काजूंना ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. आणि हो, काजू पण तुम्हाला खूप जास्त आवडत असतील तर तुम्ही यामध्ये काजू पण जास्त घालू शकता. त्यानंतर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून तूप आणि 1 टेबलस्पून तेल. तेल आणि तूप हलकंसं तापलं की यामध्ये टाकूया 1 मोठा तेजपत्ता. आणि छोटे जर का असतील तर 2 टाकून घ्यायचे. 3 लवंग, 2 वेलदोडे, 4 ते 5 काळी मिरी. आणि आता आपल्याला हे लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. मसाले नेहमी हे मंद आचेवरतीच फ्राय करायचे, त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो. तर मसाले फ्राय करून झालेले आहे. आता यामध्ये टाकूया 2 मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे. आणि कांदा आपल्याला लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. आणि हो, गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे. कांद्याला खूप जास्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही, फक्त लाईट ब्राऊन कलर यायला सुरुवात होऊ द्यायची. त्यानंतर यामध्ये टाकूया 1 चमचा आले लसूण पेस्ट. आणि हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता कांद्याला लाईट ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून हळद, 2 टीस्पून धना पावडर. आणि आता आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. आणि तिखट आपण नंतर घालणार आहे. जर का आपण आधीच तिखट यामध्ये घातलं तर तिखट परतवत असताना जळून जाईल. त्यानंतर यामध्ये टाकूया 1 चिरून घेतलेला टोमॅटो. आणि आता आपल्याला या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जे काजू भिजत घातलेले होते ते भिजलेले आहे. आता आपल्याला याची मिक्सरवरती पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी यातील पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया 1/4 कप दही आणि 1 हिरवी मिरची. आणि हे मिक्सरवरती थोडंसं पाणी टाकून छान फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपले काजू आणि पनीर पण फ्राय करून झालेले आहे. त्याचबरोबर कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे. आता यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून लाल तिखट. आपण यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे तिखट थोडं सांभाळून टाकायचं. तर तिखट छान परतवून झालेलं आहे. यामध्ये टाकूया अगदी थोडंसं पाणी, जेणेकरून तिखट जळणार नाही. आणि हे परतवून घेऊ.
आपण जी काजू आणि दहीची पेस्ट केलेली होती ती आता आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि हो, तुम्हाला जर का दही आणि काजूची पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही या जागी क्रीम पण टाकू शकता. आणि आता आपल्याला हे 5 ते 6 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून याला व्यवस्थित तेल सुटेल. तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकूया पाणी आणि हे मिक्स करून घेऊ. आता जरी ही ग्रेव्ही पातळ दिसत असली तरीही थोड्या वेळाने घट्ट होते कारण आपण यामध्ये काजूची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, थोडीशी कसुरी मेथी आणि हे मिक्स करून घेऊ. आता आपल्याला ही ग्रेव्ही मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून छान कुक करून घ्यायची आहे. तर भाजी मीडियम फ्लेमवरती ठेवून 7 ते 8 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा ही ग्रेव्ही घट्ट झालेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया फ्राय करून घेतलेले पनीर आणि काजू आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेऊ. यानंतर आपल्याला ही फक्त 1/2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली अतिशय डिलिशियस टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल काजू पनीर मसाला